काही माणसं आपल्या कार्यकर्तृत्वाने अवघ अवकाश व्यापून टाकतात आणि समाज मनाच्या आदराचे कौतुकाचे धनी होतात। देशाच्या अव्वल क्रमांकाच्या उद्योगपतींमध्ये स्थान मिळवल्यानंतरही आपले पाय जमिनीवर ठेवणारे आणि आपल्या उद्योगाच्या मिळकतीतून तब्बल 66% रक्कम समाजहितासाठी दान करणारे शतकातील महान उद्योगपती म्हणजे रतन टाटा। आज 85व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या आणि जगभरातील लोकांसाठी आदर्श व्यक्ती असलेल्या रतन टाटा यांच्या प्रेरणादायी प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त। टाटा भारतीयांसाठी ही केवळ 2 अक्षरं नाहीत, त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव। सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी 125 वर्षाची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, 5 पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निर्लस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती। टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी सरस्वतीचा संगम, सालंकृत तरीही सात्विक, ऐश्वर्यवंत आणि नीतिमंत सुद्धा। जमशेदजी आणि दोराबजी पासून JRD आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत उंचावत राहिलेलं उद्योग तोरण म्हणजेच टाटायन। 28 डिसेंबर 1937 साली जन्मलेल्या रतन टाटा यांचं बालपण अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेलं। फक्त 6 वर्षाचे असताना रतन यांचे आई वडील विभक्त झाले आणि रतन टाटांसह त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली। त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला। या दरम्यान चॅम्पियन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले। आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभा राहून शिक्षण पूर्ण करायचंय या ध्येयानं झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या 10 वर्षाच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनी नोकरीपर्यंत सर्व कामं केली। कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवी घेतली। याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख JRD टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली। टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीनं धडपड करतोय हे पाहून JRD प्रभावित झाले। आजीची तब्येत बिघडल्यामुळं तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना JRD यांनी टाटा उद्योग समूहामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं। 1962 डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले। मात्र समूहाच्या परंपरेनुसार 1962 ते 1971 या कालावधीत त्यांना विविध कंपन्यांमध्ये कामं करावी लागली। जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीमध्ये काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच 1971 त्यांच्याकडं टाटा समूहातील नेल्को कंपनीची धुरा सोपवण्यात आली। नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती। रेडिओ आणि टेलिव्हिजनचं उत्पादन करणारी ही कंपनी पुढील 3 वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळवलं। मात्र देशात आणीबाणी जाहीर झाल्यावर ही कंपनी बंद पडली। रतन टाटा यांना अनुभवाला आलेलं हे पहिलं अपयश होतं। त्यानंतर 1977 साली रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडायला आलेल्या मिलची जबाबदारी सोपवण्यात आली। एम्प्रेस मिलच्या यंत्रसामुग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती। कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तुटपुंज असं चित्र असलेल्या या मिलमध्ये 50 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला केली। पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्यानं अखेर ही मिलही बंद करण्यात आली। रतन टाटांच्या नावावर दुसरं अपयश जमा झालं। या सर्व प्रकारामुळं रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते, पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये ते बरेच शिकले होते। 1981 JRD टाटा यांनी त्यांच्याकडं टाटा इंडस्ट्रीजची सूत्र सोपवली। त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योग समूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झालं होतं। 1991 JRD यांनी स्वतःच उद्योग समूहाची सर्व सूत्र रतन टाटा यांच्याकडे सोपवून निवृत्ती पत्करली। त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवनवे विक्रम अजूनही सुरूच आहेत। कोरस, जगवार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या। या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली।
मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यातून नव्या दमाचे कर्तबगार युवक भरती केले आणि लंगडणाऱ्या कंपन्या भरभराटीनं धावू लागल्या. कंपनीमध्ये स्वतः घालून दिलेला नियम पाळत रतन टाटा 75व्या वर्षी निवृत्त झाले. इतकंच नव्हे तर त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये जाणंही बंद केलं. समाजानंच आपल्याला भरभरून दिलंय, त्यामुळे आपल्या उत्पन्नापैकी मोठा वाटा समाजाच्या हितासाठी खर्च केला पाहिजे या धारणेनं त्यांनी टाटा उद्योग समूहाच्या नफ्यातील सुमारे 66% वाटा समाजासाठी खर्च करायला सुरुवात केली आहे. त्यातून टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, टाटा ट्रस्ट, टाटा मेडिकल, टाटा स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर यासारखे असंख्य प्रकल्प उभे आहेत ज्याचा समाजातील कोट्यवधी लोकांना फायदा झालाय. सचोटी, गुणवत्ता आणि देशभक्ती याचं दुसरं नाव बनलेले रतन टाटा आज 85व्या वर्षात पदार्पण करतायत. बीन्यूजच्या वतीनं त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. बीन्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.